मी इतर कोणाची त्यांची कशी भूमिका असेल त्याच्यावर बघणार नाही, पण नक्कीच त्यांनी आमचं स्वागत केलं, मगाशी आमचं फोनवर पण बोलणं झालं. एक महत्वाची गोष्ट हीच आहे की देश म्हणून बघितलं, समाज म्हणून बघितलं, तर खास करून कोविडच्या काळात उत्तर प्रदेशची लोक असतील, बिहारची लोक असतील, तेलंगणाची असतील, इतर अन्य राज्यांची लोक, आपण महाराष्ट्रात त्यांना नीट जसं इतर देशाच्या नागरिकांना किंवा आपल्या स्वतःच्या नागरिकांना प्राधान्य दिलं तसं सर्वांना दिलं. इथे कोण कोणाचं स्वागत करते, विरोध करते, ह्याच्यापेक्षा मला वाटतं मंदिर निर्माण चांगलं व्हावं आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र सदन इथे अजून एक व्हावं ह्याची आमची इच्छा आहे. स्थानिक प्रशासन असेल, स्थानिक इथे प्लॅनिंग अथॉरिटी, त्यांच्यासोबत बोलू. जे कोणी स्वागत करतात त्यांना सोबत घेऊन आम्ही पुढे या देशाच्या निर्माणासाठी असेल, समाजसेवेसाठी असेल, आम्ही पुढे घेऊन जाऊ.